आणि असं पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. पुण्यातील प्रसिद्ध FTI म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत पुन्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उद्रेक बघायला मिळालाय. संस्थेतील अकाउंटिंग काउन्सिलिंगमध्ये विभाग प्रमुखांना वगळण्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. संस्थेत मनमानी कारभार केला जातोय. तसंच FTI मध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमधील हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांचा आवाज दबला जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. तर विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व कमी होत असल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. मुंबईत उद्या अकाउंटिंग काउन्सिलिंगची बैठक होणार आहे आणि तिथे देखील हे विद्यार्थी निषेध करणार असल्याची माहिती समोर येते. तर आपण पाहतोय पुण्याच्या या संस्थानाबाहेर हे विद्यार्थी आता आक्रमक झालेले दिसत आहेत. पुण्याच्या या प्रसिद्ध FTI म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत पुन्हा आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उद्रेक बघायला मिळतोय. संस्थेतील अकाउंटिंग काउन्सिलिंगमध्ये विभाग प्रमुखांना वगळण्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय. तर विविध घोषणांचा आवाज देखील आपल्याला येतोय. विविध घोषणा या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत आणि संस्थेत मनमानी कारभार केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे.